पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पनवेल पालिका हद्दीतील रस्त्यांच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत पनवेल नगरपालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूचा रस्ता विकसित करण्यासाठी 25 लाख रुपये, राजीव गांधी पार्क समोरील रस्त्यासाठी 75 लाख रुपये तर अंतिम भूखंड क्रमांक 296 ते 421/1 ब पर्यंतचा रस्ता, अंतिम भूखंड क्रमांक 415 ते 410 पर्यंत तसेच अंतिम भूखंड क्रमांक 414 आणि 415 मधील रस्त्यांच्या विकासासाठी 4 कोटी रुपये असे एकूण 5 कोटी निधीचा मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार या रस्त्यांच्या विकासाकरिता हा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे कायम प्रयत्नशील असतात. त्या अनुषंगाने आणखी एका विकास कामासाठी निधी मंजूर झाला असल्यामुळे पनवेलमधील हे रस्ते विकसित होऊन नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.